ജയഗജാനൻ ജയത് സംസ്കൃതം ഛിന്നോപി രോഹതി തരുഹ ക്ഷീണോ അപി ഉപചീയതേ ചന്ദ്ര ഇതി വിമൃശതഃ സന്തഃ ന സന്തപ്യതേ ന ലോകേഷു. മഹാകവി ഭർതൃഹരി നീതിശതകം മധ്യ ധൈര്യ പദ്ധതി മധ്യേ എക് വേഗള സുഭാഷിത ആപ്യാ സമോർ ഠേവതയ് കിതി വേഗവേഗള അംഗാനി വിചാര കർതയ് തോ ലക്ഷാത് ഗ്യാ യാ ജഗാ മധ്യേ सगळ्यात अपरिवर्तनीय असणारी गोष्ट कोणती? तर त्याचं उत्तर आहे परिवर्तन. म्हणजे जर रचना आहे लक्षात घ्या, या जगात सगळं बदलत राहतं, अखंड बदलत राहणे हा या जगाचा स्वभाव आहे. या मृत्यू लोकाचा तो स्वाभाविक धर्म आहे. प्रत्येक गोष्ट बदलत राहते. आपल्या स्वतःपुरता विचार करणं, किती लहानसे जन्माला आलो होतो, केवढस देह होता, किती लहान लहान अवयव होते, आता ते किती मोठे झालेत लक्षात घ्या, किती वेगळ्या पद्धतीने बदलत गेलेले आहेत. अगदी लहानपणीचा आपलाच फोटो पाहिल्यानंतर आपल्यालाच हसू येतं अशी रचना आहे. इतकं परिवर्तन आपल्यात झालं. फार लहानपणाची गरज नाही, 15-20 वर्षापूर्वीचा फोटो टाका, सोशल मीडियात कुठेतरी टाका, मजा करणारे मित्र जर असतील तर ते आपल्याला पटकन गाणं पाठवतात, कोण होतास तू, काय झालास तू, किती बदल झालेला आहे. अशा पद्धतीने सहज रचना आहे. सगळ्या गोष्टी बदलत राहतात. हे जे परिवर्तन आहे ना या जगातलं, सगळ्या साधू संतांनी, सगळ्या साहित्यकारांनी, चिंतकांनी त्याचं विवेचन आपल्या समोर केलं, वेगवेगळ्या पद्धतीने त्या परिवर्तनाला आपल्या समोर मांडलं. म्हणजे महाकवी भास मला आठवतात, या जगामधली रचना कशी बदलत आहे ते सहज शब्द वापरतात. चक्रार पंक्तीने वगच्छती भाग्य पंक्ती. संदर्भ भले थोडासा वेगळा असेल, भाव त्यांना तो सांगायचा आहे की या जगातली प्रत्येक गोष्ट परिवर्तित होत राहते. आणि कशी? एखाद्या चाकाच्या आर्याप्रमाणे. जसं एखादं चाक फिरत असतं, फिरताना खाली असणारा जो आरा असतो तो वरच्या बाजूला जातो, वरचा खालच्या बाजूला येत राहतो, अखंड ते खाली वर जाणं येणं त्या आऱ्यांचं चालूच राहतं. तशी जी अवस्था, त्यानंतर चक्रार पंक्तीने वगच्छती भाग्य पंक्ती. माणसाची भाग्य पंक्ती सुद्धा, या जीवनातली प्रत्येक गोष्ट सुद्धा अशीच बदलत राहते. चक्रवत परिवर्तनते दुःखाणीच सुखाणीच. सुभाषितकार आपल्याला सुभाषित सांगतात. म्हणजे मजेदार रचना आहे. सगळ्या महापुरुषांना, मग अशी मी जसं वासांचा उल्लेख केला, महाकवी कालिदास सुद्धा या प्रवृत्तीला अधोरेखित करण्याशिवाय राहत नाही. मेघदूतम पहा, तिथे मेघदूतम मध्ये आपल्याला तो मेघ या यक्षिणीला संदेश पाठवताना त्या मेघाच्या द्वारे तो यक्ष शब्द वापरतो. नीचे गच्छत्युपरी च दशा चक्र नेहमी क्रमेण. एक एक पद्धतीने त्याच त्या गोष्टी, परिवर्तनाचं हे स्वरूप सगळ्यांनी आपल्या समोर सांगितलं. सातत्याने हे परिवर्तन होत राहतं. त्याच परिवर्तनाच्या दोन गोष्टी आपल्या समोर प्रस्तुत सुभाषितात ठेवल्या आहेत. छिन्नोपी रोहती तरुह. झाड, तरु शब्दाचा अर्थ वृक्ष. या वृक्षाला छिन्नोपी, तोडल्यानंतर सुद्धा, कापल्यानंतर सुद्धा, छिन्नोपी रोहती, तो पुन्हा विकसित होतो. त्याला पुन्हा पागोरे फुटतात, पुन्हा फांद्या फुटतात. अगदी अनेकदा तर आपल्याला पाहायला मिळतं की कापून आणलेले झाडं जे आहेत ते बाजूला ओंडके लावून ठेवले, त्याच्यावर सुद्धा रोप निर्माण होतं, त्याच्यातून सुद्धा फांदी फुटलेली आपल्याला पाहायला मिळते. इतकी जी रचना आहे की तुम्ही तोडल्यावर सुद्धा, म्हणजे मूळ झाडाला पुन्हा फांद्या येतात आश्चर्य नाहीये, तोडलेल्या फांदीला सुद्धा अंकुर फुटलेले अनेक जागी आपल्याला पाहायला मिळतात. ही जी पुन्हा रोहती हा जो विषय आहे तो आपल्या समोर वापरलाय. छिन्नोपी रोहती तरुहु, एक बाजू सांगितली. दुसरं उदाहरण सांगितलं, क्षीणो अपि उपचीयते पुनश्चंद्राहा. चंद्र क्षीण होत असतो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तो लहान 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 होत जातो, अमावस्येला पूर्ण अदृश्य होतो, पण अमावस्येनंतर पुन्हा वाढायला सुरुवात होते. उपचीयते पुन्हा चंद्राहा, तो चंद्र पुन्हा विकसित होत जातो आणि त्या विकासाच्या मार्गावर तो आणखीन आणखीन वाढत पौर्णिमेला पुन्हा एकदा आपलं पूर्ण स्वरूप धारण करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे पाठभेद आहेत या श्लोकामध्ये. जसं आत्ता सांगितलंच, क्षीणो अपि उपचीयते पुनश्चंद्र, हा पाठभेद दुसरा येतो, अर्थ तोच आहे, भाव तोच आहे, शब्दही सगळे तेच आहे. चंद्र हा क्षीणो अपि
वर्धते लोके अशा पद्धतीने पाडभेद आला. शब्दांना वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं असलं तरी भाव तोच सांगायचा आहे. तो चंद्र पुन्हा विकसित होतो. अर्थात एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, या निमित्ताने आपल्याला ती समजून घ्यायची आहे. संस्कृत भाषेचं वैभव समजून घ्यायचं आहे. संस्कृत साहित्यकारांची दृष्टी आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायची आहे. कोणती? या दोन्ही उदाहरणांचं व्यवस्थित निरीक्षण करा, आपल्याला एक वेगळी गोष्ट लक्षात येईल. मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं, चक्राप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलत राहतात. चक्रात खालचा आरा वर जात राहतो, वरचा आरा खाली येत राहतो. बिलकुल बरोबर आहे, पण पाहायचं कोणत्या दृष्टीने? आपल्याला इथे एक रचना दिली आहे, छिन्नो पिरोहती तरुहू. वृक्ष वाढतो, वाढल्यावर लोक त्याला तोडतात, तोडल्यावर तो पुन्हा वाढतो. लक्षात घ्या, आधी त्याच्या वाढला होता की नाही, वाढल्यावर तोडला की नाही, म्हणजे आधी तोडणी नावाची प्रक्रिया आधी झालेली आहे. म्हणजे वास्तविक त्याच्या वाढीनंतरची खुंटण्याची प्रक्रिया, कमी होण्याची प्रक्रिया, क्षीण होण्याची प्रक्रिया आधी झाली, त्यानंतर त्याची वाढण्याची प्रक्रिया दाखवत आहेत. आता गंमत लक्षात घ्या, आधी क्षीण होणे महत्व द्यायचं की वाढण्याला महत्व द्यायचं, याच्यावर खरा खेळ आहे. लक्षात घ्या, उपक्षीयते पुनश्चंद्रहा. क्षीणो बिलकुल आहे, तो क्षीण होत जाणार आहे हे खरंच आहे, पण उपचीयते पुन्हा हा भाग जास्त महत्वाचा आहे. लक्ष कशा करता कशाकडे द्यायचं? पौर्णिमेचा चंद्र हळूहळू नष्ट होत जातो हे पाहायचं की पौर्णिमेकडे तो पुन्हा पुन्हा विकसित होत जातो हे पाहायचं? हा दोन खरतर खेळ आहे संस्कृतींमधला. दोन संस्कृती म्हणत असताना मी भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य जीवन याचा एक तोलनिक विषय आपल्या समोर ठेवतो. भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय साहित्यामध्ये आणि पाश्चात्य साहित्यामध्ये असलेल्या मूलभूत फरकाकडे मला आपलं लक्ष वेधायचंय. लक्षात घ्या, पाश्चात्य जगतामध्ये त्यातल्या त्यात नाट्यसृष्टीमध्ये भासांचा आणि कालिदासांचा विषय निघाल्यामुळे माझं लक्ष त्याच्याकडे आपल्या न्यायचा प्रयत्न करतोय. नाट्यसृष्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारी गोष्ट त्याला म्हणतात ट्रॅजेडी, शोकांतिका ज्याला आपण म्हणतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी साहित्यात आपल्याला किंवा पाश्चात्य साहित्यामध्ये आपल्याला शोकांतिका पाहायला मिळतात. गंमत लक्षात आली का आपल्या? भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृत साहित्यात शोकांतिका नाहीत. आता तुम्ही म्हणाल बिलकुलच नाहीत का, म्हणजे या प्रकारचं साहित्य निर्माणच करता येत नव्हतं का, असं चिंतनच नव्हतं का, अशा प्रकारचे आरोप कोणी करू नये म्हणून अपवादात्मक काही लिहिल्या? नाही, असं नाही. म्हणजे अत्यंतिक लोकप्रिय असणारी संस्कृत साहित्यातील शोकांतिका म्हणजे महाकवी भासांचाच पुन्हा उल्लेख करावा लागेल, उरुभंगम, ती शोकांतिका आहे. पण अशा शोकांतिका अत्यंत अपवादात्मक आहेत. का? कारण आता तोच विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे की भारतीय संस्कृती शोकांतिकांचा हिशोब फारसा मांडत नाही. का? कारण खाली जाणे हे रंगवणे साहित्याचं प्रयोजन नाही, ही भारतीय संस्कृतीची मूलभूत भूमिका आहे. व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काय? जसं आता सांगितलं तसं चंद्राचं उदाहरण समजून घ्या. पौर्णिमेचा चंद्र अमावास्येला ढळत ढळत जातो, अमावास्येला तो नष्ट होऊन जातो, लुप्त प्राय होतो. मला सांगा, त्याचं हे अधपतन रंगवणे कोणतं कौतुकाचा विषय नाहीये? कौतुकाचा विषय, वाईट गोष्ट आहे. उलट लक्षात घ्या, तो कसा नष्ट होत चालला, तो कसा खाली चालला, काय कौतुक करायचं? कौतुक त्याचं असलं पाहिजे वर चालला, कसा उन्नत होत आहे, कसा विकसित होत आहे, याचं चिंतन असलं पाहिजे, याचं गुणगान असलं पाहिजे, याचं कौतुक असलं पाहिजे. म्हणून किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे द्वितीयेच्या चंद्राच्या दर्शनाचं कौतुक आहे. म्हणून द्वितीयेला चंद्रदर्शन वर्णिलेलं असतं. कोणत्या द्वितीयेला? वद्य द्वितीयेला नाही, शुद्ध द्वितीयेला. याचा अर्थ अमावास्येनंतर. का? कारण आता प्रतिपदेच्या दिवशी तो अनेकदा दिसतच नाही, अनेकदा प्रतिपदा इतकी खाली असते चंद्रकोर की कळतच नाही. म्हणून द्वितीयेचा विषय सांगितला, द्वितीयेला चंद्रदर्शन महत्वाचं सांगितलं. का? कारण त्या क्षीण झालेल्या अवस्थेतून आता तो पुन्हा विकासाच्या दिशेने तयार झालेला आहे, विकसित होण्याकरता सिद्ध झालेला आहे. आणि त्याच्या त्या विकसनशीलतेचं पूजन भारतीय संस्कृती सांगते. म्हणून द्वितीयेच्या चंद्राचं दर्शन कौतुकाचं आहे. बाकी वर्षभर आपण करू की न करू, एक द्वितीय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिचं उत्तर आहे भाऊबीज.
त्या दिवशी आपण चंद्राचं दर्शन निश्चितपणे घेतो, पण प्रत्येक द्वितीयेला पंचांग उघडून पहा, तुम्हाला प्रत्येक द्वितीयेला चंद्रदर्शन लिहिलेलं असेल. कशा करता? तर ही प्रवृत्तीच रुजवायची आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये दोन्ही बाजू असतात. कुठून कुठं जायचं ही प्रवृत्ती व्यवस्थित समजली पाहिजे. उपनिषद अभ्यास आपले सगळ्यांना पाठ असलेले वाक्य, त्या उपनिषदामध्ये सिद्धांत, असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. असत असतच जगामध्ये, सतही आहे जगामध्ये. असतोमा सद्गमय, असतकडे जायचं नाहीये, सतच्या दिशेने प्रवास असला पाहिजे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधार असणारच आहे जगामध्ये. कारण जर एका नाण्याच्या दोन बाजू आपण म्हणतो, तर या दोन्ही गोष्टी असणार आहे. द्वंद्वात्मक असणे जगाचं स्वरूपच आहे, बिलकुल प्रश्न नाही. तमसोमा, तमस असणारच आहे, रात्रही असणारच आहे, दिवसही असणारच आहे. पण तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराचा नको विचार करू, प्रकाशाचा विचार कर. मृत्योर्मा अमृतम गमय, मृत्यू असणारच आहे, अमरत्वही असणारच आहे. आपली प्रवासाची दिशा अमरत्वाची असायला पाहिजे. ही जी भारतीय संस्कृतीची सकारात्मक शिकवण आहे ना, ती या सुभाषिताच्या निमित्ताने व्यवस्थित आपल्याला समजून घेतली तर मग सुभाषिताची खरी गंमत आपल्याला कळेल, त्याची उपयोगिता आपल्या दृष्टीने सिद्ध होईल. अधपतनाचा प्रवास नाही मांडायचा आहे, असतोच, पण लक्षात घ्या, ते अधपतन मांडलं नाही का भारतीय संस्कृतीने? तेही मांडलं. महाभारत पाहणं, तुम्हाला सगळे अधपतित एका बाजूला दाखवलेले दिसतील. मजेदार रचना आहे. म्हणजे अधपतित असलेला धृतराष्ट्र आपण नाही पाहिला का? अधपतित असलेला दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे सगळे अधपतनाच्या मार्गाचे नाहीयेत का? निश्चितपणे आहेत. उलट्या बाजूला रामायणातला विचार करा, अधपतनाचा वाटसरू असलेला रावण आपल्याला पाहायला मिळतो. पण लक्षात घ्या, हे अधपतनाचे वाटसरू मानले नाही असं नाही, भारतीय संस्कृतीने मानले, पण यांना नायक नाही केलेलो. व्यवस्थित लक्षात घ्या, अधपतन जीवनात असतच, बिलकुल बरोबर आहे. एक वर्ग तसा आहे ज्या वर्गाचं अधपतन होत असतं, सगळं हातात होतं आणि सगळं नष्ट झालं, नाव सांगायला कोणी उरलं नाही, 11 अक्षोहिणी सैन्य सगळं संपलं, 100 मुलं असून तडफडत मरायची वेळ त्या धृतराष्ट्रावर आली. आपल्याला रचना पाहायला मिळते, धृतराष्ट्र मानला भारतीय संस्कृतीने, पण धृतराष्ट्राला नायक नाही केलं. दुर्योधन मानला भारतीय संस्कृतीने, नायक नाही सांगितला. कर्ण मांडला भारतीय संस्कृतीने, नायक म्हणून नाही दाखवला. रावणाला नायक वर्णन करणे भारतीय संस्कृतीची प्रवृत्ती नाही. हा भाव व्यवस्थित लक्षात द्या. इथे प्रवृत्ती कोणती दाखवायची आहे? इथे प्रवृत्ती वनवास स्वीकारायची वेळ आली तरी चालेल, तिथून पुढे उठलेले आणि स्वतःच्या राज्यावर आरूढ झालेले ते दाखवायचे. राज्यातून कसे पददळित झाले आणि कसे मातीत गेले, मांडी फुटून कसा रडत पडला, उरुभंग मी आपल्याला उल्लेख केला, तो दाखवणे भारतीय संस्कृती नाहीये. भले उरुभंग मध्ये शोकांतिका त्या दुर्योधनाची दाखवली, नायक मात्र भीमच आहे. लक्षात घ्या, ही भूमिका आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे, तर आपल्याला भारतीय संस्कृती कळेल. या श्लोकामध्ये आपल्याला नेमकी ती दृष्टी देत आहे की छिन्नोपी रोहती तरुहू, झाडं कापल्या जातात ते नका पाहू, वाढतात पुन्हा, हे महत्वाचं आहे. संकट येत नाहीत का? येतात. सामान्य माणसावर सोडून द्या, महापुरुषांवरही संकट येतात. ते त्या संकटातून वर उठतात, हे महत्वाचं आहे. संकटात सापडत नाही याला काही कौतुकाचा विषय नाही, संकटात सापडल्यावर सुद्धा वर उठल्याशिवाय राहत नाही. ते वर उठण्याचं त्यांचं धैर्य, त्याचंच तर वर्णन करायचंय. त्या पद्धतीबद्दल आपण बोलतोय. आणि म्हणून छिन्नोपी रोहते तरुहू, क्षीणोपी उपचीयते पुनश्चंद्रहा इति विमृश्यता संताहा. विमृश्यता याचा अर्थ असा विचार करून, असं चिंतन करून, पुन्हा आपल्याला चांगला काळ येणार आहे याचा विश्वास ठेवून, आपली योग्य दशा पुन्हा आपण प्राप्त करू शकतो याचा आत्मविश्वास बाळगत जे असतात ना संता, हा शब्द त्यांच्याच करता वापरला. कारण तेच तर संत, बाकीचे कशाचे संत? चांगल्या उत्तम अवस्थेत होते आणि सगळं नष्ट होऊन गेलं, मित्र मारले, बायको पोरं मारले आणि स्वतः विचित्र अवस्थेत गेला,
अशा माणसाला कुठं संत म्हणणार आहे? ही जी रचना आहे ती समजून घ्यायची आहे. संत हा संत शब्दाचा अर्थ इथे साधू संत या अर्थाने केवळ नाही तर सत्प्रवृत्त या अर्थाने चांगल्या प्रवृत्तीचे जी लोक असतात संतप्यते न लोकेशु ते या जगामध्ये संतप्त होत नाहीत. याचा अर्थ त्यांना माहिती आहे ठीक आहे वाईट वेळ आली पुन्हा चांगली वेळ येईल मी आणेल माझ्या प्रयत्नांनी ती गोष्ट सिद्ध करेल ही सांगण्याची. लोक मी आपलं पाठभेदाबद्दल बोलतोय या शेवटच्या शब्दात सुद्धा बरेच पाठभेद आहेत म्हणजे संतप्यते न लोकेशु दुसऱ्या पाठभेद आहे संतप्यते न लोकेस्मिन या जगामध्ये म्हणजे त्रैलोक्यामध्ये अशा अर्थाने लोकेशु किंवा सगळ्या लोकांमध्ये संत जेवढे आहेत तेवढे मात्र संतप्त होत नाहीत बाकीचे होतात अशा अर्थाने लोकेशु लोकेस्मिन या जगामध्ये न ते विपदा विपदा म्हणजे संकटामध्ये ते संतप्त होत नाहीत असाही पाठभेद आहे. विलुप्ता लोके असाही एक पाठभेद आहे म्हणजे अगदी पार विलुप्त अवस्थेत गेल्यासारखे झाले तरी ते संतापत नाहीत म्हणजे याचा अर्थ खचून जात नाहीत तिथून पुढे उठतात. अगदी 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास एवढी जरी वाईट अवस्था आली तरी तिथून पुढे उठतात पुन्हा गादीवर बसतात त्यांना पांडव म्हणतात. अगदी वनवासात जायची वेळ आली तरी त्या वनवासात स्वतःच्या पराक्रमाने सगळं निर्माण करून लंका जिंकून पुन्हा अयोध्येच्या गादीवर बसतात. भगवान राम त्यांना म्हणतात आदर्श ते असले पाहिजे हे सांगणार सुभाषित स्वतःच्या प्रयत्नाने वाईट अवस्थेतून पुन्हा सुंदर अवस्थेपर्यंत जाण्यासाठी प्रेरणा देणार सुभाषित. पुढच्या भागात जयतु संस्कृतम.